आपल्या समाजातील बहुतांशी लोक कालचक्राप्रमाणे वाहत जातात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कष्ट आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर अख्खं जग आपल्या कवेत घेऊन पाहतात. त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात आणि यातच त्यांची यशोगाथा सामावलेली असते. अशीच एक रणरागिणी ज्ञानदानाच्या माध्यमातून युगप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे नेण्याचं काम प्रामाणिकपणे करते. त्यांचं नाव आहे सुरेखा अशोकराव टावरे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रभात सुपरवुमन 2024 पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. आज जो प्रभातने आमचा नारी सन्मान पुरस्कार दिला आम्हाला, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते. आणि ह्या पुरस्कारामागे माझ्या पतींचे मला खूप योगदान लाभलेले आहे, त्यांच्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला अजूनच प्रेरणा मिळाली आहे आणि मी माझे कार्य अजूनच चांगल्या प्रकारे चालू ठेवतो. धन्यवाद.